तर जालन्यामध्ये आज मराठा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आता पुढचा दौरा सुरू होणार आहे. 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रॅली काढणार आहेत आणि यामध्ये जालन्यात 12 जुलै रोजी महाएल्गार शांतता रॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी आता जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधवांना येण्याचं आवाहन करण्यात येणार असून सोबतच या रॅलीचं या बैठकीत नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील मातोश्री लॉन्स या ठिकाणी 10 वाजता ही बैठक सुरू होणार आहे आणि जिल्हाभरामधून मराठा आंदोलक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत. रवी, गुड मॉर्निंग. आपण पाहतोय जरांगेंच्या रॅलीचं बैठकीचं नियोजन आज करण्यात येत आहे, तर काय सविस्तर अपडेट्स आहेत? कारण मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे. जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचा आता पुढच्या दौऱ्याचा टप्पा जे आहे ते सुरू होणार आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील जे आहे ते शांतता रॅली जी आहे ते काढणार आहेत. 6 तारखेपासून यांचा दौरा जो आहे तो सुरू होणार असून 13 जुलै पर्यंत हा दौरा असणार आहे. त्यामध्ये जालन्यामध्ये महाएल्गार शांतता भव्य रॅली जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची काढण्यात येणार आहे. त्यासाठी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्या नियोजनासाठी आज जालन्यामध्ये जिल्हास्तरीय मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शहरातील मातोश्री लॉन्स या ठिकाणी ही बैठक होणार असून मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहे ते या बैठकीला येणार आहेत आणि या रॅलीमध्ये सहभागासाठी आवाहन करण्यात येणार आहे की मोठ्या संख्येनं या मराठा समाजाच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि या रॅलीच्या नियोजनासाठी ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक सुरू होणार असून जिल्हाभरातून मराठा बांधव जे आहेत ते या बैठकीसाठी हजर राहणार आहेत. धन्यवाद रवी या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आपण पाहतोय ते म्हणजे काल लक्ष्मण हाकेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा हाके आणि भुजबळांवर टीका केली आहे. सत्ताधारी मराठ्यांवर अन्याय करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे आणि आमच्या हक्काच्या नोंदी आहेत, आमच्या नोंदींना खोटं कसं म्हणू शकता असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर भुजबळांवर सुद्धा पुन्हा एकदा जरांगेंनी आरोप केले. आता सरकारमधले सरकारचेच लोक आंदोलन करायला लागले, सरकारचेच लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले, ठरवून मंत्री पाठवायला लागले, ठरवून बरोबरी करायला लागले. त्याला पण काय करणार आता, सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले. ते काय सगळे सत्ताधारीच आहेत, ते त्यामुळे आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही ना, आम्हीच आरक्षणात घेत पहिल्यापासून, त्यांना काय धक्का लागतोय कुठं? आम्हालाच धक्का लागलेला आहे, आमचं आम्ही घेणार आहे. त्यांना काय दिलंय ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं त्याशी नाही देणं घेणं आम्हाला. म्हणजे ओबीसी तर आम्ही आहेत आणि धक्के धुक्क्याची भाषा करते तिकडे, स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळायला पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला की आपण सत्तेच्या पदावर बसलोत, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. हे छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे, कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसला आहे. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयेच लोक आहेत. पडा उघडा तू, ते बघा चोरी झाकतच नाही, किती चोरी करायला गेले तरी. आणि 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत आहे बसत आहे.